ये जो लड़कियां हैं ना, ये मेरी माँ है, ये सारे मेरी मदर है। जो 11 महीने की जो बच्ची जो गोद में लाके छोड़ के गए ना, वो भी मेरी माँ है। ही अशी नाती आहेत जी तयार झाली आहेत निखळ प्रेमातून, सर्वांना मायेनं पोटाशी धरणाऱ्या अपार जिव्हाळ्यातून। अधिक ने हमको पापा का प्यार दिया, तो अब हमारे पापा भी है, मम्मा भी है, भैया बहन सब कुछ दे रहे हैं। मुझे दुख है ये कि हमारे जेहन के में ऐसा लड़का कोई नहीं। दहशतवादाला जात किंवा धर्म नसतो, त्याला रंगही नसतो, पण दहशतवादाची बळी ठरलेले अनेक कुटुंब काश्मीर मध्ये हलाकीचं जीवन जगतात। अनेक काश्मीर पंडितांना आपल्याच राज्यामध्ये विस्थापित होण्याची वेळ आली, तर त्यांच्या मुलांना आज अनाथ होण्याची वेळ आली। बसेराय तबस्तुमच्या धर्तीवर जम्मू मध्ये बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन फा हे हिंदू मुलींसाठीचं आनंद घर सुरू केलं। जो बच्चे हैं वो गिव देम ऑल द फैसिलिटीज इज अ रेजिडेंशियल, उनकी स्कूलिंग स्टडीज क्लोथ्स एंड सो दैट वी वांट देम टू स्टैंड ऑन देयर ओन लेग्स इन देयर फ्यूचर लाइफ। एकूण मिळून या सर्व मुलींवरचा खर्च महिन्याकाठी काही लाखांच्या घरात जातो। त्या खर्चाची तजवीज करण्यात अधिकच्या सहकार्यांचंही योगदान तितकंच महत्त्वाचं आहे। आमचे सगळे जे ग्राउंडवर आमचे मित्र होते, त्यातले काही लोक ट्रस्टी आहेत, काही काश्मीर मधले, असं मिळून आमचा ग्रुप झालेला आहे आणि ट्रस्ट रजिस्टर झाल्यावर याच्यात काम सुरू झालं। त्यावेळेस म्हणजे 96 पासून अधिक काश्मीरला जातो येतोय, त्यावेळेस प्रत्येक वेळी जाताना अधिक भेटून जायचं, पण कधी असं वाटायचं नाही की 15 दिवसांनी किंवा महिन्यांनी अधिक परत येईल का। हाच प्रश्न अधिकच्या आई वडिलांनाही पडला असेल। नगर जिल्ह्यातून पुण्यात आलेलं हे साधं शेतकरी कुटुंब, तितक्याच साध्या अपेक्षा त्यांच्या अधिक कडून आहेत। कधी कधी असं वाटतं की तो खूप दिवस जातो किंवा काय आला तरी कामामुळे सांगत नाही, यावं वाटतं, आम्हाला बघावं वाटतं, भेटावं। आम्ही सहसा त्याला आर्थिक बाबतीच्या बाबतीत कधीच त्रास देत नाही, सुख खुशी नाही असेल तर आहे नाही तर नाही, जे असेल ते आमचं आमच्यापासून, तुझं तुझ्यापासून। इथे कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा नाही। आज या कार्याचं महत्व काश्मीर मधल्या तरुणांनाही समजलंय, तेही याला हातभार लावण्यासाठी पुढे येत आहेत। जब मैंने अधिक को देखा तो मेरे दिल में बहुत खुशी हुई कि ऐसा भी कोई है जो मानो पूना से आके यहाँ पे काम कर रहा है, और हम है यहाँ के, मी माय लोकल सेल्फ, यहाँ के मेरे बाग की कश्मीरी भाई, वो घर पे बैठ के हाथ पे बैठे हैं। अगर हम पहले ही होते तो इन बेचारों को यहाँ पे जरूरत नहीं आती थी कि इतना ट्रैवल करके यहाँ आते। पण अधिकसाठी मात्र हे काही वेगळं असं समाजकार्य नाही, तर त्याच्यासाठी हे एक प्रकारे साधनाच आहे। लोकांना असं वाटतं की मी काश्मीरमध्ये काम करतो, मी हिमालयामध्ये काम करते। लोक हिमालयामध्ये म्हणजे लोक हिमालयात कसे जातात, साधनं करायला जातात, ध्यान तप करायला जातात। तर एक प्रकारचं माझं हेच चालू आहे, माझं मेडिटेशनच चालू आहे, हे काम करणं हे माझं ध्यानच आहे ऍक्च्युअली। प्रत्येकाचं एक विश्व असतं, अधिकचं विश्व बॉर्डरलेस आहे आणि म्हणूनच त्यात अनेकांची विश्व सामावू शकतात, सामावली आहेत। देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करताना आपण आपल्याही विश्वाला कुंपण घातलंय का हे पाहायला हरकत नाही। भारताच्या लोकांना जर लगता है की नाही ये पाकिस्तानी है तो चलो मैं पाकिस्तान हूँ, और पाकिस्तानी के लोगों को लगता है की ये इंडियन है तो चलो मैं इंडियन हूँ। इस वक्त ना मैं एक इंसान हूँ, इस वक्त मुझे इतना ही लगता है की 15 अगस्त के दिन इंसान को समझना चाहिए कि ये जो देश जो है ना, इससे भी बड़ा दुनिया है, इससे भी बड़ा कंट्री है, और ये जो अर्थ है ना, ये एक कंट्री है। दिस इज वन फैमिली।
15 अगस्त के दिन हम लोगों को ये समझना जरूरी है कि भारत एक फैमिली नहीं है, अर्थ एक फैमिली है, और ये अर्थ अगर ये फैमिली है तो हम लोगों को कोई बॉर्डर्स हम लोगों को फॉलो नहीं करना चाहिए। बॉर्डरलेस वर्ल्ड हा एक विचार आहे। देशाच्या स्वातंत्र्य दिनी तो कुणाला पटेल न पटेल, पण अधिकला चालावच लागेल आणि तो चालतोच आहे गेल्या 15 वर्षांपासून। कारण आजही काश्मीरच्या कुठल्याशा कोपऱ्यात कोणीतरी तिथे आताही अनाथ होतय, अनाथ होत असेल। एक कोने के हृदय में आग तेरे जग रही है, देखने को मत तुझे जलना पड़ेगा ही मुसाफिर, सांस चलती है तुझे चलना पड़ेगा ही मुसाफिर, सांस चलती है तुझे चलना पड़ेगा ही मुसाफिर।